अनिल देशमुख यांच्यावर शेवटी सीबीआयने FIR दाखल केला. तुमचं मुंबई नागपूरच्या घरापासून 10 ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. ही सगळी कायदेशीर कारवाई आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयने इन्क्वायरी सुरू केली, सीबीआयने FIR दाखल केला. जे जे काही इन्क्वायरीतून निष्पन्न होईल त्या आधारे कारवाई. नेहमीप्रमाणे आमचे परममित्र हसन मुश्रीफ असं म्हणाले की ही BJP ची साजिश आहे. हास्यास्पदच चाललं. सुप्रीम कोर्टात मॅटर गेला, परमवीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं हायकोर्टात जा, हायकोर्टाने CBI इन्क्वायरी केली. त्यात BJP चा काय रोल आहे मला कळत नाही, पण कुठल्याही विषयावर स्टेटमेंट करण्याची आमच्या मुश्रीफांना घाई लागली. काही जण सुपात आहेत, काही जण जात्यात आहेत, आणि त्यामुळे काही काळजी करू नका. परमेश्वर सगळ्याचा हिसाब किताब पूर्ण करतो. आज मला तुमचा वेळ घेऊन एक 2 ओळीची कविता आपल्याला वाचून दाखवतो. तुमची परवानगी आहे असं गृहीत धरून मी ती वाचतो. इतनी ऊंचाई न देना प्रभु की धरती पराई लगने लगे. इतनी ऊंचाई न देना प्रभु की धरती पराई लगने लगे. इतनी खुशियां भी न देना की दुख पर किसी के हंसी आने लगे. नहीं चाहिए ऐसी शक्ति जिसका निर्बल पर प्रयोग करूं. नहीं चाहिए शक्ति जिसका निर्बल पर प्रयोग करूं. नहीं चाहिए ऐसा भाव कि किसी को देख जल जल मरूं. ऐसा ज्ञान मुझे ना देना अभिमान जिसका होने लगे. ऐसी चतुराई भी न देना जी जो लोगों को छलने लगे. त्यामुळे आता अनिल परबांवरही CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण जर परमवीर सिंग 100 कोटीचा आरोप केल्यानंतर अनिल देशमुखांची CBI लागते, राजीनामा द्यावा लागतो, FIR दाखल होतो, छापे पडतात, तेवढ्याच लेवलचा नाही, परंतु एका पोलीस अधिकाऱ्याने वाझेने ऑन पेपर हा आरोप केलेला आहे की अनिल परबांनी मला वेगवेगळ्या मुंबई महानगरपालिकेशी जोडलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना धमकावून पैसे घेणं म्हटलं होतं. आणि ती पण अमाऊंट 100-200 कोटी आहे. आता कोटीबिटी तर काही विशेष सध्या नाही आहे. अशीच इन्क्वायरी घोडावतांची पण CBI केली पाहिजे. की ज्या घोडावतांच्या बाबतीमध्ये वाझेने पुन्हा एकदा ऑन पेपर असं लिहिलेलं आहे की बा हे घोडावत असं म्हणत होते की अजित पवारांचं निरोप. डायरेक्ट अजित पवारांचं नाव घेत नाही आहे. मी असं म्हणतोय की अनिल परबांची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. मी असं म्हणतो की घोडावतांची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की काही जण सुपात आहेत, काही जण जात्यात आहेत. पूर्वी असं म्हटलं जायचं की ह्या जन्मी चांगलं काम करा म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळेल. नव्याने असं म्हटलं जातं की ह्या जन्मी जे कराल ते ह्या जन्मीच भोगून परत जायचं.